नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आज आहे 15 ऑगस्ट आणि अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा मित्रांनो सर्वांना। सो आत्ता वाजले आहेत 8:10 झालेली आहे। आम्ही कुठेतरी बाहेर चाललेलो आहोत, थोड्या वेळात गार्गी आणि आरव पण तयार होणार आहेत। आरवनी गार्गी पण येणार आहे आणि आरव गार्गीचे फ्रेंड येणार आहेत। आणि अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनानिमित्त एक छोटासा काम करायसाठी चाललेलो आहोत। आपली रोजचीच जागा आहे पण तुम्हाला ते पुढे समजेल कुठे चाललेलो आहे, पण काम वेगळं आहे। सो व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा। आजचा टायमिंग दिला आहे, बघूया कोण कोण येत आहेत। जेवढे पण येतील तेवढे जण आम्ही आता जाणार आहोत। सगळे गार्गीच्या स्कूलमधले फ्रेंड्स आहेत। सो पुन्हा एकदा तुम्हाला स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। जय हिंद मित्रांनो, सगळ्यांनी बोला जय हिंद, जय हिंद, वंदे मातरम्। तयार झालेलो आहोत, आता आम्ही चाललेलो आहोत। अजून मुलं यायची आहेत, त्यांची वाट बघतोय। आम्ही सगळे रेडी झाले, गार्जी पण रेडी झाले। सो पुन्हा एकदा तुम्हाला स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। आणि जे आपले जवान आहेत त्यांना मानाचा मुजरा, जे आपल्यासाठी ऊन नाही पाऊस नाही काही बघत नाही आणि ते 24 तास सीमेवर तप्पर असतात, त्यांना सर्वांना सॅल्यूट। आणि आज आपल्या कामाला सुरुवात करू। छोटंसं काम आहे, सोशल वर्क आहे, पाऊस चालू झाला होता। आणि भारत सरकारने हर घर तिरंगा हे कॅम्पियन राबवलं होतं। सर्वांनी झेंडे लावले असतील, पण मित्रांनो ज्यांनी पण झेंडे लावले आहेत त्यांनी उद्या तो झेंडा कुठेही फेकून देऊ नका, त्याला व्यवस्थित घडी करून ठेवून द्या पुढच्या वर्षासाठी। कारण झेंड्याचे खूप कडक नियम आहेत, ते नियम पण यावर्षी शिथिल केलेले होते। सो तरी पण आपला जो स्वातंत्र्याचा झेंडा आहे तो व्यवस्थित जपून ठेवा, कुठेही फेकू नका। कारण दरवर्षी माहीत आहे तुम्हाला झेंडे कुठे कुठे पडलेले असतात। सो झेंड्याचा मान ठेवा आणि झेंडा सांभाळून ठेवा। आणि पुन्हा एकदा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा स्वातंत्र्य दिनाच्या। जय हिंद, जय हिंद। चलो फिर निकलते। तर मित्रांनो, आता आपण हायवे रोडला आलेलो आहोत आणि इकडे बघा पाऊस पण सुरू झालेला आहे आणि एवढे सारे आले आहेत बघा गार्गीचे फ्रेंड। हाय गुरुवार, याला तुम्ही बघितलं असेल मागच्या व्हिडिओमध्ये। आणि तिकडे छोटा उस्ताद आरव, पाऊस पण आलेला आहे, बरेच जण आलेले नाही, जेवढे पण आले तेवढे जण आम्ही आता चाललेलो आहोत, हायवे रोडला आलेलो आहोत। आणि आपल्या रोजच्या डोंगरावरती जाणार आहोत, तिथे आपण आज डोंगरावर जेवढा पण आपला कचरा असेल तेवढा आपल्याला जेवढा शक्य होईल तेवढा आपण आज कलेक्ट करणार आहोत। सो चला मित्रांनो बघू, पावसाने साथ दिली तर आणि थोडा वेळ एन्जॉय पण करतील मुलं। आणि चला, हायवे रोड आहे, पनवेल हायवे। सो ते आपल्या रोजच्या डोंगरावर जाऊया आणि आपलं काम सुरू करूया। सो चला निघूया, चला रे। आराव, पाऊस आहे, सगळ्यांनी रेनकोट घातले आहेत बघू। गेल्या वर्षी पण आपण प्लॅनिंग केलेलं, त्यावर्षी पण पाऊस आलेला। सो हा असा हायवे रोड आणि इकडे निसर्ग। अरे छत्री उलटी झालेली आहे, उलटी कर या बाजूला, तुझ्याकडे रेनकोट नव्हता, रेनकोट छत्रीमुळे काय प्रॉब्लेम होतो। इकडे जातो आपण याकडे। मित्रांनो संध्याकाळचे स्टॉल लागतात संडेला, आणि जर कोण आपला बदलापूरवरून बघत असेल तर जे पण इथे स्टॉल लावतात त्यांनी कृपया जो पण कचरा असेल तो डस्टबिन ठेवा, डस्टबिनमध्ये कलेक्ट करा आणि नगरपालिकेच्या गाड्या येतील त्याच्यामध्ये ओढा करा। इकडे शेतीचं काम चालू आहे, प्रत्येकाने आपापलं नाव सांगा। दुर्वास,
दुर्वास दुर्वास कितवीला आहे तू? कितवीला? स्टँडर्ड पाचवीला. गार्गीचं नाव सर्वांना माहीत आहे. तिला वेदिका आहे, ती मी प्रथम आहे, तो पण आहेत आणि हॉली स्पिरिटचे सगळे विद्यार्थी आहेत आणि ते आज आपल्याबरोबर आलेले आहेत. कशाला आलो आपण आज इकडे? कशाला? साफसफाई करायला. आणि डोंगरावर जे लोक येतात त्यांना तुम्ही काय सांगाल? घरी घेऊन जा. बघा, लहान मुलांचा तुम्हाला संदेश आहे, जे पण अशा निसर्गामध्ये येतात फिरायला, निसर्गात किंवा कुठे पण जा असाल तर तुम्ही तुमच्याबरोबर जो पण कचरा असेल तो डस्टबिनमध्ये टाका. तर चला आता आपण सुरुवात करणार आहोत. सर्वांनी बघा हँड ग्लोव्ज वगैरे घातलेले आहे सेफ्टीसाठी. आणि रानात हात घालताना बघून हात घालायचा हा का, पायाखाली बघायचं. मग करूया स्टार्ट. चलो लेट्स गो. सर्वांनी बोला, सर्वांनी बोला वंदे मातरम्, भारत माता की जय, जय जवान जय किसान. हे बघ हे बघ, इकडे तेव्हा किती आहे ते बघ. आणि आज हात बघून घाला, बघून उचला कचरा. अरे तू नाही उचलत? बघा एवढा जमा झालाय इथलं आहे ते स्टार्टिंगला. हा बघा अरे फोटो काढायला सांगतो. बारके चालेल, मोठ्यांचं वजन होतो. चला एवढा सारा इथेच भेटलाय स्टार्टिंगला कचरा. घेतो ना दुर्वास तू? चला आता वरती जाऊ डोंगरावर. आता थोडा पाऊस गेलाय. इकडे बघा बाईकला झेंडा पण आहे. चला वरती हळू 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 हळू. हळू चाल हळू. काढ ना तुझ्या हाताने. ए हळू हळू हळू. दे माझ्याकडे. ए हळू चला, बुळबुळीत असेल. हे बघ हे बघ, हे टाक गार्गी हे रॅपर्स. मुलं फुल एन्जॉय पण करतायत आणि कचरा पण कलेक्ट करतायत, दोन्ही कामं करतायत आज 15 ऑगस्ट दिवशी. हात सांभाळून घाला रानात, पाणी बाहेर पाडून टाक, वजन होईल. हां पाणी टाक ते बघ तिकडे पण आहे. ते दोघे जण तिकडे तिकडे थांबू थोडा वेळ. त्या इकडे बघा फार मोठं काम केलेलं आहे. हे बघा हे दारूच्या बाटल फोडलेल्या आहेत. इथे आले डोंगरात आणि हा पराक्रम करून गेले. खाली बघा रे लागेल पायाला. इकडे जमा करतायत मुलं कचरा. येत आहे एवढा कचरा जमा झाला आहे. इकडे बघा छान मस्त मुलं आलेले. आणि प्लीज कचरा डस्टबिन आणि नाही ते डस्टबिन नसे इकडे काचा भरपूर आहेत ना, दारू पिऊन काचा फोडून ठेवल्यात ना भरपूर. फुलं गणपतीला माटीसाठी वापरतात, मानपीला बांधायला. ही अशी मस्त फुलं आहेत. सो आता इकडे वरती जाऊया. अरे बघा बॉलने खेळायला पण लागला. चला रे वरती जाऊया ना. चलो आता इकडचा एरिया थोडाफार जेवढा पण जवळजवळ कचरा होता तेवढा साफ केला आहे. पाठीमागे बघा मस्तपैकी वातावरण झालं आहे. पूर्ण धुक्यामध्ये तावली
गडप झालेला आहे. सो आता वरती जातोय. वरती एक पटांगण आहे, तिकडे बघू किती कचरा भेटतोय. आतापर्यंत बघा एवढा कचरा भेटलाय. सो हा व्हिडिओ बनवण्याचं मागचं कारण एवढंच आहे मित्रांनो, मुलांमध्ये अवेअरनेस तयार व्हावा याच्यामागे कुठचाही असं माती का हे नाही आहे. ही कंटेंटसाठी करतोय. लहान मुलांना लवकर कॅच होतो त्याच्यासाठी त्यांना एक अवेअरनेस निर्माण व्हावा त्याच्यासाठी हा व्हिडिओ आपण बनवतो आहे. सो चला आता वरती जाऊ. ए सावकाश चला. मम्मीने सांगितलेलं की अबे अबे इकडे पप्पा. मम्मीने सांगितलेलं की माती घेऊन या डोंगरात जरा की. आता माती आणायला आहे कुठे, पिशवी कुठे आणली आहे का पॅकेट. ए ए ऐका ना, ते घ्या ना खालचं. आरवने टी शर्ट भर रंगवलंय. ए सरळ आहे वेदिका, सरळ हात घाला. असा समोर नजारा, सगळ्या बिल्डिंग्स बिल्डिंग्स. आणि अशा निसर्गामध्ये येऊन असा निसर्गाची हानी करतायत. सो तुम्ही फिरायला येत आहे तर नक्की या, आस्वाद घ्या, पण असा कचरा करून जाऊ नका. त्याच्यासाठी लहान मुलांना आज मी हा तुमच्यापर्यंत संदेश पोहोचवण्यासाठी घेऊन आलेलो आहे. सो चला आता वरती जाऊ. हळूहळू चला, हळूहळू वरती गेल्यावर काढून देऊ. चल वरती गेल्यावर पाऊस आला गेला ना. सावकाश चला, सावकाश. मुलं एन्जॉय पण करतात आणि मस्त काम पण करतात, छान काम करतात मुलं. सो त्यांच्यासाठी बिग थम्सअप. आता वरती थोडा खेळतील ती आणि बघू. आता किती वाजले, 11:25 झाले. अजून एक तासभरात जेवढा पण आपल्याला कवर करता येईल तेवढं कवर करू. या इकडे बघा मस्त फुलं रान तिरडा. त्या इकडे गेल्या वर्षी आम्ही झाडं लावलेली पण रुजलीच नाही. आंबा लावला ना आपण. आंबा ते त्या साईडला लावलं, त्या डोंगरात. खातात आणि इथे कचरा करून जातो. हा इथे येऊन खाला तरी चालेल, पण कचरा नका करू. चालू आहे, एन्जॉय तर करायलाच पाहिजे. निसर्गाच हे पण पावित्र्य पण राखायला पाहिजे. हे बघा, हे बघा किती वॉटर्स. हे बघ हळू 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 हळू. घाई नको, रानात काहीतरी असेल. सरळ आता दुसरी बया बॅग घेतली आहे. बघू ही किती वाढते. इकडे बघा मित्रांनो, हा इथे खड्डा मारलेला झाडासाठी आणि त्याच्या मागे ते सगळा वॉटर स्टॉक ठेवलेला आहे. आणि असा सुंदर नजारा मित्रांनो पाहू शकता तुम्ही, एक नंबर नजारा. आणि आपली मुलं इथे मस्तपैकी स्वच्छता मोहीम करतायत. हे आता इकडे पाणी वगैरे पिया आणि ते चिप्स वगैरे खाऊन घ्या. आणि खेळायचं असेल तर खेळून घ्या, इथे मस्त ग्राउंड आहे. नंतर थोड्या वेळेने आपण जमा करू, चालेल ना. थांबा थांबा, हात धुवायला पाणी देतो. हे बघा इथे आम्ही आता खातोय. हा दुर्वास आहे, हा प्रथम आहे, वेदिका आरोग्य खातोय. तर
आम्ही एवढा कचरा गोळा केला, अजून एक पिशवी आहे तिकडे. पहिले आम्ही थोडासा ब्रेक घेतला खायला आणि पिला, नंतर आम्ही खेळू थोडा वेळ आणि मग नंतर परत कचरा जमा. तुला काय बोलायचंय? हे घाण करतात लोक, त्याच्याविषयी काय बोलायचं कोणाकोणाला? तुला पुढचं बोला. कचरा कधीच करू नको, कचरा कधीच नाही करायचा. वेदिका का नाही करायचा? हे बघा गाईज किती चांगलं नेचर आहे. ते आता थोडासा ब्रेक घेतलाय मित्रांनो, आणि पोरं आता थोडा एन्जॉय करतायत. फुटबॉल आणलाय ते खेळतायत, थोडा वेळ आता एन्जॉय करतील. पण मस्तपैकी मित्रांनो शांतता भेटते, त्यामुळे मला डोंगरावर यायला खूप छान वाटतो. कायमचा मी येत असतो डोंगरावरती, कारण इथे आल्यावरती एक मस्तपैकी शांतता असते आणि माइंड फ्रेश होतो. आणि अशा निसर्गात येऊन लोक कचरा करून जातात. कृपया करून असा कचरा करत जाऊ नका. बरेच ब्लॉगर तुम्हाला सांगत असतील त्याच्या प्रत्येका व्हिडिओमधून की कचरा करत जाऊ नका. सो अशा निसर्गात येत आहे तर निसर्गाचा मान पण राखा मित्रांनो. तुम्ही बोलत असाल हा सारखा सारखा हा डोंगरावरती जातो. हो मित्रांनो, कारण हे माझं एक आवडतं ठिकाण आहे माइंड फ्रेश करायचं. सो मी इथे येत असतो कायमचा. आणि या इकडे सरळ गेलं की इथे मोहफाड आहे, आणि या साईडला आहे मलंगड, आणि आपला या पाठीमागे आपला ताहुली आहे. सो मुलं मागे बघा मजा करतायत. थोड्या वेळाने आता आपण खाली जाऊ. आतापर्यंत एक बॅग भरलेली आहे आपली, अजून बघू किती बॅगा भरतायत. सो जेवढा पण आपल्याला शक्य होईल तेवढा आपण आज कचरा कलेक्ट करणार आहोत. अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनानिमित्त एक छोटासा प्रयत्न आहे अवेअरनेस करण्याचा, कारण लहान मुलं लवकर कॅच करतात. त्यामुळे मी लहान मुलांना सांगितलं, नेक्स्ट टाईमला बघू. आपला बदलापूरचा यूट्यूब ग्रुप आहे, तर आपण एक प्रॉपर प्लॅन करू स्वच्छता मोहिमेचा. नाही बोलत चला, आता पाऊस येतोय. नो काय नो, आता 12 वाजलेत, थोडा वेळ अजून त्यांना खेळायला देतो. सो खाली जाऊया. आता जमा काय आलेला कचरा पण विल्हेवाट लावायचे, कुठे टाकायचं ते डस्टबिन पण बघायला लागेल, आणि डम्पिंग तिथे मग डम्प करायला लागेल. सो आता थोडा वेळ खेळायला देतो आहे ना, आणि निघूया थोड्या वेळ. चला आता पाऊस येतोय रे, एन्जॉय करतायत मस्तपैकी सुट्टी. खेळतायत मस्तपैकी, एन्जॉय करतायत. घरी जायचं नाही बोलतंय. कचरा जमा करायला विसरले आता. चला जोराचा पाऊस येणार आहे आता. बघा पूर्ण काळे ढग, काळे ढग आलेत. मजा करतात, मस्ती करतात. आता निघालोय खाली, अजून थोडा वेळ थांबायचं बोलतात मुलं. ए हळू जा, हळू हळू, पाय सरकत आहेत, आता मीच पडलो असतो. एकदम बुळबुळीत झालंय त्यामुळे. आम्ही घेतो, चल चल तू. घसरगुंडी व्हायला नाही तर. पाय कडक लावा. काय रे पडला का? इकडे बघा पाण्यात मस्ती झाली पोरांची. वरून आलोय खाली, इकडे एन्जॉय करताय पाण्यामध्ये. इकडून शेतामधून पाणी येतोय, आणि या इकडे असं तिकडे
पुढे नाला आहे तिकडे जातो, एन्जॉय करतात थोडे, घरी जायचं नाही बोलतात अजून. कचरा जमा करून पोरं जमली आहेत, आता इथे नाश्ता करतायत, इडलीवाला आला आहे, एक वेदिकाती गेली घरी आणि आता इकडे नाश्ता करतायत. सो नाश्ता करून घेऊया आणि डायरेक्ट आता घरीच भेटू, मधीच शूट नाही केलं. आणि जो छान आहे का? हाय मी प्रथम, तर आम्ही निवास आणि आता आम्ही आलेलो आहोत घराजवळ. लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय. तर फायनली मित्रांनो आता घरी आलेलो आहे, आता वाजलाय 1:15. पोरांना नाश्ता वगैरे दिला आणि आता घरी आलेलो आहे. आणि जो पण आपण कचरा कलेक्ट केला होता, 2-3 बिल्डिंगमध्ये आपण विचारला ठेवायचा कचरा, पण सर्वजण नाही बोलले, पण एका दादाने आपल्याला तो कचरा डस्टबिनमध्ये ठेवायला परवानगी दिली. आणि तो आपण त्या बिल्डिंगमध्ये जे 2 बॅग्स भरल्या होत्या त्या बिल्डिंगमध्ये आपण तो ठेवला कचरा. तुझ्या गाडी येईल तेव्हा घेऊन जा. तो जास्त वेळ आपल्या, कारण तेवढे आपल्याकडे माणसं नव्हती कचरा घेऊन यायला परत. सो 2 बॅगा होत्या त्यामुळे थोडा लपचक झाली. आणि त्या दादाला खूप खूप धन्यवाद. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. सो चला आता आराम करूया, थोडा फ्रेश वगैरे होऊया, तर भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टाटा, टेक केअर.